सानवी प्रोडक्शन हाऊस निर्मित आणि आशिष कैलास जैन दिग्दर्शित दिशाभूल या चित्रपटाचे शूट पुण्यातील तळजाई टेकडी येथे सुरू आहे. आज या चित्रपट शूटचा 5वा दिवस असून त्यानिमित्ताने अभिनेते नागेश भोसले आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्याशी माध्यमकर्मींनी संवाद साधला. अभिनय आहे, अभिनयच्या आईचाच रोल मी करते आणि याची बायको आहे मी नागेशची. आणि अभिनयाबरोबर असं काही ऑलरेडी एक फिल्म केली होती रंपाट नावाची, त्यामुळे असं काही नाही आहे की वेगळा नाही एक्सपिरियन्स. छोटासा रोल आहे, दोघंही आमच्या अभिनयाची चुणूक फार कमी वेळात दिसेल चित्रपटामध्ये, पण आम्ही एन्जॉय केलं. बेसिकली माझं आणि नागेशचं बॉन्डिंग अभिनयाच्या बाबतीमध्ये खूपच छान आहे आणि आम्ही जो सीन आमच्या हातात दिला जातो त्या सीनचा आम्ही एका सीनचे दोन सीन दोन पानं कशी करायची आणि तो सीन कसा फुलवायचा बिकॉज ऑफ नागेश खूप फार उत्तम कलाकार आहे आणि मला त्याच्यावर काम करायला खूप मजा आहे. बेसिकली यांच्या मिस्टरांचं आणि याच्या वडिलांचं आणि आमदार छोटा आहे कॅरेक्टर, पण ठीक आहे, चांगलं आहे. नागेश सर म्हटले की एक रागीट भूमिका असते बऱ्याच वेळेला, असं आहे कारण आता आमदार भूमिका आहे, तर याच्यामध्ये काय असं अग्रेसिव्ह सोबत असं काही भूमिका आहे असं नाही आहे. पण आता माझ्या चेहऱ्यावर लिहिले वाईट माणूस त्याला मी काय करतो. खऱ्या आयुष्यातील नागेश सर कसे? मला तरी बरं वाटतं, इतरांचं बघितलं नाही. नाही, तो मजेशीर आहे, छान, पण तो असाच आहे, म्हणजे थोडासा असा तिरकस कधी कधी बोलतो, पण तो आहे ते मजेशीर असतो. सध्या मराठी चित्रपट किंवा सिरियल्स किंवा इतर ठिकाणी जे चाललेलं आहे प्रकरण, भूमिका घेतात वेगवेगळे कलाकार आपली एक स्वतःची, या संदर्भात काही बोलाल तुम्ही? याकडे कसे बोलताय? आपली काही भूमिका नाही आणि काय चाललंय मला माहिती नाही, त्यामुळे जे काही चाललं असेल ते तुम्हाला जास्त माहिती असतं. आपलं बरं चाललं, कामं देतात अजूनही लोक, प्रेक्षक प्रेम करतात, बस आणखी काय पाहिजे एखाद्या ऍक्टर. दिशाभूल हा अच्छा तरुणाईचा चित्रपट आहे. कॉलेजमधील मुलांची ही अनोखी कथा असून यामध्ये फ्रेंडशिप, रोमान्स आणि सस्पेन्स थ्रिलर यांचा त्रिवेणी संगम बघायला मिळणार आहे. दिशाभूलमध्ये अमृता धोंगडे, तेजस बर्वेसह आणखी एक जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.